नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येते नाशिक मधून। नाशिकच्या काही तालुक्यांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। येवला, निफाड आणि सिन्नर या तीन तालुक्यांमध्ये कोरोनाचा आलेख वाढत असल्यामुळे चिंता वाढली आहे। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। त्यातच आता कोरोनाचा आलेख कमी झाला नाही तर कडक निर्णय घेण्यात येईल असा इशारा प्रशासनानं दिलाय। त्याचबरोबर नगरमध्ये कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे नाशिक नगर जिल्हा बंदीवर लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे। नाशिकमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या ही वाढत चालली आणि त्याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची अपडेट समोर येते। येवला, निफाड आणि सिन्नर या तीन तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे परिस्थिती सुधारली नाही तर या ठिकाणी कडक निर्णय घेण्याचा इशारा देखील प्रशासनानं दिला आहे। तर नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढल्याचं आपण पाहतोय। गेल्या 24 तासातील नव्या 533 रुग्णांमध्ये 415 रुग्ण हे येवला, निफाड आणि सिन्नर या तीन तालुक्यात असल्यानं प्रशासनानं अत्यंत महत्वाचे निर्णय घेतलेत। होम क्वारंटाईन रद्द केलं असून अजून कडक निर्बंध लागू करण्याचे संकेत देण्यात आलेत। आणि याबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी केलेली ही खास बातचीत पाहूयात। जिल्हाधिकारी सूरज मांढरे आपल्यावर आहेत, तुम्ही अत्यंत कडक निर्बंध लागू करण्याचे संकेत दिलेले आहेत, काय सांगाल, नेमकं काय होत आहे? आपण म्हणल्याप्रमाणे 533 ग्रामीणमधली रुग्णसंख्या आहे, त्याच्यातले जवळपास 425 रुग्ण जे आहेत हे केवळ 4 तालुक्यांमध्ये आहेत आणि त्याच्यातले 350 अधिक रुग्ण हे फक्त 3 तालुक्यांमध्ये आहेत। म्हणजे 80% रुग्ण हे 3 तालुक्यांमध्ये आहेत आणि त्या 3 तालुक्यांना मी स्वतः आमचे SP साहेब, आमचे CEO मॅडम यांनी सगळ्यांनी भेटी दिल्या आणि साधारणपणे अंदाज घेतला की जे रुग्ण आहेत ते कशाप्रकारे रुग्ण का झाले असावेत, तर त्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केल्यावर असं लक्षात आलं की त्यांचं बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये आवागमन खूप मोठ्या प्रमाणावर आहे, खास करून ॲग्रिकल्चर मार्केटमध्ये येऊन त्यांना बाधा झालेली असंही दिसून आलं। काही दवाखान्यांमध्ये ते उपचारांसाठी जातात त्यामुळे पण त्यांना बाधा झालेली असंही दिसून आलं। म्हणून आम्ही एक आता नवीन स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे की प्रॉब्लेम फक्त 3 तालुक्यांमध्ये असताना सगळ्या जिल्ह्यासाठी वेगळे नियम काही करणं अपेक्षित नाही आहे, कारण त्यांनी लोकांची गैरसोय होईल आणि परत आत्ताशी कुठं आपलं चक्र सुरू झालं त्याला परत बाधा येईल। म्हणून अगदी पिन पॉइंटेड आणि सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन एक व्यवस्थित बैठक घेऊन आम्ही स्ट्रॅटेजी तयार केली आहे। त्यामध्ये आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, मोठे व्यापारी असतील, जे दवाखाने आहेत ज्यांच्याकडे उपचारासाठी लोक दुसरीकडे जातात आणि नगरमध्ये किंवा ठाण्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यांमध्ये जे आवागमन होतं आहे तिथं काही रॅट टेस्ट करता येतील का, अशी एक पिन पॉइंटेड स्ट्रॅटेजी आम्ही तयार केलेली आहे। नक्कीच, यापूर्वी सुद्धा नगर जिल्ह्याच्या सीमांवर तुम्ही अँटीजेन टेस्ट किंवा हाय रिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करायला सुरुवात केली होती। नगर जिल्ह्याशी कनेक्टिव्हिटी या 3 तालुक्यांची अधिक जास्त येते, नगर जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून काही अधिक कडक निर्बंध करण्याची उपाययोजना तुम्ही ठरवली आहे? एक्झॅक्टली, आम्ही चर्चा ऑलरेडी केलेली आहे। आम्ही एक स्ट्रॅटेजी अशी केली आहे की नगरमध्ये ज्या कारणांसाठी ह्या 3 तालुक्यातले लोक जातात त्याची प्रमुख 3 कारणं आहेत। एक आहे किराणा भुसारांचा व्यापार एकमेकांमध्ये होतो, तिकडचे काही दवाखाने आहेत जे प्रतिथयश मोठे हॉस्पिटल्स आहेत तिथे काही उपचारांसाठी इकडचे लोक जातात आणि कांदा आणि टोमॅटोच्या एक्सचेंजसाठी लोक जातात, तर आम्ही त्या ठिकाणी रजिस्टर ठेवणं, थर्मल गन ठेवणं, पल्स ऑक्सिमीटर ठेवणं आणि हे अत्यंत काटेकोरपणे त्याचं पालन होईल अशा पद्धतीने बघणं। जर वारंवार कॉन्टॅक्ट ट्रेसिंग त्याच त्याच ठिकाणांचं झालं तर ती ठिकाणं बंद करण्याच्याबद्दल सुद्धा निर्णय घेण्यापर्यंतची मुभा सर्व लोकप्रतिनिधींनी आम्हाला आता दिलेली आहे। हे 60 लोक बाहेर गेले होते, ते बाधा घेऊन आले आणि त्यांनी इथल्या लोकांना बाधित केलं 120 लोकांना। हे 60 लोक जर आयसोलेट झाले असते वेळेवरती तर आपण 60 हा आकडा रोखू धरू शकलो असतो, परंतु असं दिसून येतंय की लोक फार कॅज्युअली फिरतात इकडे तिकडे, जरी नॉन सिम्प्टोमॅटिक असला तरी त्याला बाधा होत नाही पण तो दुसऱ्याला बाधा करू शकतोच ना। त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलाय आता की ह्या 3 तालुक्यांमध्ये आम्ही कोणालाही होम क्वारंटाईन होऊ देणार नाही, कारण हे चक्र नाही तर असंच सुरू राहील की बाधा बाहेरून घेऊन यायचं, घरातल्या 3 जणांना करायचं, मग ते 3 जण दुसऱ्यांना करणार। म्हणून आपण तो निर्णय घेतलेला आहे आणि त्याची अगदी सक्त अंमलबजावणी आम्ही करणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, News18 लोकमत, नाशिक। दरम्यान नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी काळजी करण्याची गरज नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय। त्याचबरोबर लसीकरण वाढवण्यासोबतच कोरोना टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचंही ते म्हणाले। तर कोरोना रुग्ण वाढीवरती एक महत्वाची दुसरी अपडेट आपण पाहतोय। नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचं आपण पाहतोय, मात्र असं असलं तरी घाबरून जाण्याची आणि काळजी करण्याची गरज नाही असं स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले।
बाजारात गर्दी आहे, लोक गर्दी आहेत, आता सगळ्या मोठे मोठे सण डोळ्या आपल्या समोर आहेत, आता सगळे या सगळ्या पार्श्वभूमीवर गर्दी वाढत असल्या कारणाने इन्फेक्शनचं रेट किंवा इन्फेक्शन होणं हे स्वाभाविक आहे. आणि वॅक्सिनेशननी मी नेहमीच सांगत आलो की वॅक्सिनेशननी इन्फेक्शन थांबवू शकत नसतं, पण त्याची दाहकता कमी करता येऊ शकते. त्याला कुठल्याही परिस्थितीत ICU आणि ऑक्सिजन अशा पद्धतीनं काही लागण्याची गरज पडणार नाही अशी आपल्याला या निमित्ताने खात्री असते. तर अजून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी दुसरीकडे शाळेतील विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. परभणीतील पूर्णा तालुक्यातील शाळेत 7वीत शिकणाऱ्या एका 13 वर्षीय विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पुढील 8 दिवस शाळा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्याचबरोबर या विद्यार्थ्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली आहे. सध्या श्री सोमेश्वर माध्यमिक विद्यालय ही शाळा आणि या शाळेचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला. तर आपण पाहतोय राज्य सरकारने शाळा सुरू करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयानंतर 4 ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर आता शाळेतील विद्यार्थी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. दहा दिवस शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय झालेला आहे. जर अशी घटना आणखी काही घडल्यास, काही शाळेमध्ये घडल्यास काय नेमक्या सूचना आरोग्य विभागाला देऊन ठेवलेल्या आहेत तुम्ही? शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं हा निर्णय घेतला जातो. आम्ही काही SOPs दिलेल्या आहेत, त्या SOPsच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभाग या संदर्भातला निर्णय घेतो. तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आता शाळेतील विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्याचं पाहायला मिळत आहे. परभणीतील पूर्णा तालुक्यातील एका शाळेत 7वीत शिकणाऱ्या एका 13 वर्षीय विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने पुढील 8 दिवस ही शाळा बंद ठेवली आहे. आणि फक्त शाळाच नाही तर शाळा आणि शाळेभोवतालचा काही परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. आणि आता पाहूयात अतिशय महत्त्वाची बातमी. राज्य सरकारने पावसामुळे झालेल्या नुकसानीचा रिपोर्ट अजून केंद्राकडे पाठवलेलाच नाही आहे. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी हा मोठा खुलासा केला आहे आणि राज्य सरकारने नुकसान संदर्भातील वाटा अजून जाहीर केलेला नाही, त्यामुळे केंद्र आपला वाटा आणि मदत जाहीर करू शकत नाही असाही खुलासा त्यांनी केला. तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. राज्य सरकारने पावसामुळे झालेल्या नुकसानीचा रिपोर्ट अजूनही केंद्राकडे पाठवलेला नाहीये. इकडे शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत, त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, उभं पीक त्यांचं पाण्याखाली गेलेलं आहे. शेतकरी मदतीची वाट बघताय, मात्र या ठिकाणी सरकारने, राज्य सरकारने पावसामुळे झालेल्या नुकसानीचा जो रिपोर्ट आहे जो केंद्राकडे आतापर्यंत पाठवणं अपेक्षित होतं तो पाठवलेलाच नाहीये. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी हा खुलासा केला. पीक विम्याबद्दल सुद्धा सांगितलं. पीक विम्यामध्ये केंद्रातील पीक विमा हा माझ्याकडेच आहे, याच्यामध्ये राज्यातल्या राज्याचा वाटा न दिल्यामुळे केंद्र वाटा देऊ शकत नाही, तर त्याबद्दल आपण लवकर निर्णय घ्यावा. तर साधारण 2% जरी शेतकऱ्यांनी पैसे भरले असले तर बाकीचे पैसे राज्याने नाही दिले आणि म्हणून केंद्र देऊ शकत नाही. तर केंद्राने किती द्यायचे हे राज्य देईल तेवढा हिस्सा केंद्र देत असतो. तर त्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी लवकरच बैठक लावतो, तुम्हाला बोलवतो आणि त्यावर निर्णय घेतो. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी विजय वडेट्टीवारजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विजयजी, आपण पाहतोय राज्य सरकारने नुकसानीचा रिपोर्ट अजूनही केंद्राकडे पाठवलेला नाही आहे, तुमची प्रतिक्रिया? म्हणजे मला वाटतं की भागवत साहेबांना थोडस त्यांना अधिकची माहिती उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे डॉक्टर कराडांना. कारण असं आहे की NDRFच्या निकषाप्रमाणेच मदत दिली जाते आणि NDRFच्या निकषाच्या वर जी मदत असते ती मदत राज्य सरकार करत असतो. आता आमच्या कॅबिनेटने निर्णय घेतलाय की ही सर्व मदत ही आताच्या स्थितीमध्ये जवळपास 40 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे. 40 लाख बरोबर, काही 5% पंचनामे शिल्लक राहिले आणि आम्ही सातत्यानं यापूर्वी सुद्धा त्यांना मला की
हा तर आता ह्या महिन्यात पडलेला पावसाचा अतिवृष्टी होती नक्कीच ती मराठवाडा आणि इतर भागातली विशेष करून उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पण तत्पूर्वी पश्चिम महाराष्ट्र कोकण या भागात पडलेले आम्ही पत्र पाठवले कुठे आहे केंद्राची टीम कुठे आले केंद्र सरकारचे पैसे सगळी माहिती पाठवली पत्र पाठवलं जे नुकसानीचं आम्ही दिलं पण त्याचं अजूनही काय त्यांचा पत्ता नाही त्यांचाच पत्ता नाही आणि यांचं पाठवलं नाही असं म्हणणं मला वाटतं चुकीचं आहे हे आम्ही पाठवू संपूर्ण पंचनामे सगळे तयार झाले की एकूण किती निधीची आवश्यकता आहे आता आम्ही सांगू शकत नाही फक्त आम्ही विनंती करतो की तुमची टीम केंद्र सरकारची फक्त बघायला त्यांनी ती पहिल्यांदा टीम येते बघायला त्यानंतर ती टीम परत गेल्यानंतर आम्ही तो एकूण किती खर्च आपला किती नुकसान आहे त्याचा आकार आणि तिची मागित माहिती आम्ही केंद्र सरकारला देतो आणि मागणी करतो पूर्वी आता पत्र पाठवून झालेलं आहे पूर्वीच्या नुकसानीचं नक्कीच विजयजी धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमत सोबत चर्चा केली मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आपल्यासोबत जोडले गेलेले होते त्यांनी अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे एकूणच राज्य सरकार कुठेही कमी पडलेलं नाहीये केंद्राकडूनच मदत यायची बाकी आहे असं त्यांनी त्यांच्या या वक्तव्यातून म्हटलंय तर इथं घेतो एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतोय तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग न्यूज येते नंदुरबार मधून नंदुरबारच्या समशेरपूर स्थित आयन मल्टी ट्रेड साखर कारखान्यावर आयकर विभागाची शोध मोहीम सलग तिसऱ्या दिवशी सुरूच आहे गेल्या 3 दिवसांपासून या कारखान्यातील कागदपत्रांची तपासणी आयकर विभागाचे अधिकारी करतायत कार्यालयातील कागदपत्रांसह संगणक आणि इतर गोष्टींची झाडाझडती घेतली जाते तपासणी कधी पूर्ण होणार याबाबत अद्याप अनिश्चितता आहे तपासाबाबत कोणतीही माहिती आयकर विभागाकडून दिली जात नाहीये आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका पाहत रहा न्यूज 18 लोकमत